आज आपण साडीला लेस लावणार आहोत. साडीचा खरा लुक हा लेसवर अवलंबून असतो. एखाद्या साडीला असलेली लेस आपल्याला आवडत नाही किंवा एखाद्या साडीला लेस नसते आणि तिला लावायची असते अशा वेळी आपल्याला या व्हिडिओचा उपयोग होणार आहे. आज आपण या साडीला लेस लावणार आहोत. या साडीमध्ये 3-4 कलर आहे, मिक्स कलर आहे. त्या हिशोबाने मी अशी एक लेस घेतलेली आहे, कॉटनची लेस घेतलेली आहे. लेस घेताना आपण कॉन्ट्रास्ट लेस किंवा साडीत एखादा कलर असेल, जवळपास 1-2 कलर तरी लेसला मॅच होण्यास पाहिजे अशा हिशोबाने आपण लेस घे. आता आपण साडीला लेस लावण्यासाठी साधारणपणे किती लांबीची लेस घ्यायची ते आता आपण बघू. साधारणपणे आपल्याला 9 मीटर लांबीची लेस लागते, तर ती कशी मोजायची ते आता आपण बघणार. ढोबळमानाने आपल्याला साधारणपणे 9 मीटर एवढी लेस आपल्याला मोजून घ्यायची. हाताच्या एका टोकाला, बोटाच्या एका भागाला ही लेसचा एक तुकडा असा धरायचा आहे आणि दुसरा तुकडा दुसऱ्या हाताच्या खांद्याला. साधारणपणे अशा प्रकारे आपण ही लेस अशा प्रकारे ही 1 मीटर, 2 मीटर असे 9 मीटर पर्यंत आपल्याला मोजून घ्यायची आहे. आणि ब्लाऊज साठी आपल्याला साधारणपणे अंदाजे बाहिला साधारणपणे इतकी लेस 9 मीटरच्या वर जर असेल तर ठीक, नाही तर 9 मीटरमध्ये तुम्ही ब्लाऊजसाठी सुद्धा लेस काढून घेऊ शकतात. जर तुम्ही या मापाने जर कधी लेस घेतली तर ती अतिशय साडीला परफेक्ट बसणार आहे. आता आपण साडीला लेस लावायला सुरुवात करू. तर कुठून सुरुवात करायची ते आता आपण बघणार आहोत. ही साडी आहे, या साडीचा हा पदर आहे. या साडीला असा वेगळा काही डिझायनर पदर नाही आहे, सलग साडीचा साडीसारखी डिझायनर आहे. हा पदराचा भाग आहे, हा साडीचा वरचा भाग. आता आपण काही बायांना पदर लहान लागतो, काहींना मोठा लागतो, त्या हिशोबाने आपण खांद्यावर टाकून ही साडी बघायची की आपल्याला साधारणपणे कुठून लेस लावायला सुरुवात करायची. काही बाया या शेवटच्या मिरीपर्यंत लेस असलेल्या साड्या पसंत करतात, काहींना कमी लेस असली तरी चालते. त्या हिशोबाने आपण ही हा पदर खांद्यावर टाकून बघायचा, हा साडीचा वरचा भाग. आणि आपण साधारणपणे, आता मला साधारणपणे एवढा पदर पुरे असतो. इथे मी पिनअप करेल आणि पिनअप नंतर साधारणपणे 1 मीटर अशा हिशोबाने मी इथून लेस लावायला सुरुवात करणार आहे. तुम्हाला जर शेवटच्या मिरीपर्यंत, शेवटची मिरी जिथे संपते तिथपर्यंत जर लेस लावायची असेल तर तुम्ही थोडासा भाग हा अजून वाढवून घेऊ शकतात. अंदाजे ज्या ठिकाणी आपण पिन लावणार आहोत तिथून 1 मीटर, 1 मीटरला थोडं कमी घेतलं तरी चालेल. या हिशोबाने आपण 1 पॉइंट घ्यायचा आणि तिथून आपण आता लेस लावायला सुरुवात करणार आहोत. हे साडीचा वरचा भाग आहे. या ठिकाणी आपण साधारणपणे पदराच्या मापाने मी पिनअप ज्या ठिकाणी करतो त्या ठिकाणी मी पिन लावून घेतलेले आहे. आणि तिथून 1 मीटर आणखी पुढे अशा हिशोबाने आपण लेसचा एक पॉइंट शोधायचा आहे. आणि आता आपण इथून लेस लावायला सुरुवात करणार आहोत. ही कॉटनची लेस आहे. कॉटनची लेस लावताना आपल्याला बरोबर तिचे पदर असे जुळवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे हे पहिलं टोक जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे खालच्या बाजूला वळवून घेऊन या बाजूने आपल्याला अशा प्रकारे दुमडून घ्यायचंय. आणि दिसते साडीच्या टोकावर आपण बरोबर ठेवून घ्यायचंय. साडीच्या शेवटच्या टोकाला, वरच्या पदराला अशा प्रकारे लेस ही बरोबर लावून थोडंसं शिवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला साडीचा हा जो भाग आहे तो थोडासा असा दुमडून घ्यायचा आहे. सुरुवातीला दुमडायचं नाही, थोडंसं शिवण झाल्यानंतर आपल्याला असा दुमडून घ्यायचा आहे. आणि ही लेस, लेसची कडा आणि साडीची कडा ही एकमेकांना जुळवून आपल्याला 5ची टीप घ्यायची आहे. मोठी टीप मारायची, बारीक टीप मारायची नाही, मोठी टीप 5ची टीप यायला हवी. अशा प्रकारे आपल्याला ही लेस पूर्णपणे साडीला लावून घ्यायची आहे. साडीचा हा भाग दुमडताना आपल्याला साडी खेचायची नाही आहे, ती हलक्या हाताने आपल्याला दुमडून घ्यायची आहे. आणि त्या ठिकाणी बरोबर ही लेस अशा प्रकारे, लेसचा भाग हा दुमडून त्या टोकाला बरोबर असा आणायचा. वरचा भाग पूर्णपणे आपण शिवण करून घेतला. आता हा साडीचा वरचा भाग आहे, या टोकापर्यंत आपण शिवण करत आणलेली आहे.
आता या टोकाला आपल्याला अशा प्रकारे दुमडून घ्यायचे आणि सलग तो जो कोपरा आहे तो कोपरा ही आपल्याला सलगच शिवण करून लेस लावत जायचे। हा पूर्ण अशाच प्रकारे दुमडून ही लेस आपल्याला अशा प्रकारे फिरवून घ्यायची आहे आणि तशीच ती लेस दुमड घालून ज्याप्रमाणे आपण इथे शिवली शिवण केली त्याचप्रमाणे आपल्याला इथे सुद्धा पूर्णपणे शिवण करत जायचे। पूर्ण चारी बाजूनी लेस लावली गेलेली आहे। आता हे शेवटच्या भागाला हा जो नेस्ता भाग आहे नेस्ता भाग खालचा हा इतका राहिलेला आहे आणि या ठिकाणी ही लेस आता आपण क्लोज करणार आहोत। आता हा शेवटचा भाग लेसचा हा असा दुमडून घ्यायचा आहे आणि साडीचा जो भाग आहे तो आपण दुमडत दुमडत आणलाय तो आता या शेवटच्या टोकाला दुमडायचा नाही आणि सलग अशा प्रकारे आपण ही पूर्ण वरची बाजू पूर्णपणे लावली गेलेली आहे। आता ही मधली बाजू आपल्याला लेसची लावून घ्यायची आहे। आता हा जो भाग आहे हा दुमडलेला भाग अशा प्रकारे पुन्हा एकदा दाबून आपण इथून लेस शिवायला आपण सुरुवात करू। अशा प्रकारे पसरवून त्यात फुगा येणार नाही या हिशोबाने आपण किंवा मध्ये साडी वळली जाणार नाही या हिशोबाने व्यवस्थित पसरवून ताट करून आपण हा आडवा भाग पहिले शिवून घ्यायचा। आता ही बाजू लावताना आपल्याला एकच लक्षात ठेवावं लागणार आहे, काळजीपूर्वक आपल्याला ही लेस अशा प्रकारे पूर्ण पसरवून मध्ये फुगा येणार नाही अशी दुसऱ्या हाताने ही साडी पूर्णपणे अशी मधून खेचून आणि अशी सपाट व्यवस्थित ताट करून घ्यायची आहे आणि जेव्हा आपण शिवण्यास सुरुवात करू तेव्हा या लेससोबत हा हातही आपला साडी पुढे सरकवत जायचे, या हाताने आपण बरोबर साडी सरकवत जायची। अशा प्रकारे आपण इथपर्यंत लेस तयार करून घ्यायची दाबून आणि एक हात इथे आणि एक हात अशा प्रकारे ठेवून ज्या जशी जशी लेस पुढे सरकत जाईल तसा तसा हा हातही आपल्याला साडीसोबत वर सरकवत साडी वर सरकवत न्यायची। पदराच्या या टोकापर्यंत आपण ही मधली बाजू आहे लेसची ती शिवून घेतलेली आहे। आता या ठिकाणी आपल्याला हा जो भाग आहे हा अशा प्रकारे दुमडून घेऊन हा जो पदराचा आडवा भाग आहे हा त्याच्यावर अशा प्रकारे आपल्याला ठेवायचा आहे आणि असं इथे एक टोक काढायचं आहे, तिरकस भाग करून या मध्ये दाबून द्यायचा आहे खालचा भाग आणि वरचा भाग अशा प्रकारे इथे घडी तयार होईल। या घडीवरून आपल्याला शिवण घ्यायची।
आता सलग त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आपण इथे ही लेस लावून घेतली आहे त्याचप्रमाणे परत आपण अशा प्रकारे शिवण टाकत ही लेस पूर्णपणे अटॅच करून घ्यायची. पूर्णपणे शिवण करत करत या अशा या पदराच्या दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला शिवण करत यायचं. पदराच्या दुसऱ्या टोकापर्यंत आपण शिवण करून घेतले आहे. आता आपल्याला हे पदराचं जे टोक आहे ते आपल्याला शिवण करून घ्यायचं आहे. लेस लावून घ्यायची. हा पायाकडचा भाग आहे. ही लेस आधी आपण सरळ करून घ्यायची आणि त्याच्यावर आपल्याला हा जो पदराचा आडवा भाग आहे तो आपल्याला अशा प्रकारे दुमडून ठेवायचा आहे. आणि ज्याप्रमाणे आपण त्या टोकाला आपण शिवण करून घेतली आणि लेस लावून घेतली त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पण आपल्याला अशा प्रकारे तिरकस शिवण मारून हे पदराचं टोक शिवण करून घ्यायचं. पुन्हा परत आणायचं इथे तिरकस टोकाकडून आपल्याला. आता ही पायाकडची लेस जो मधला भाग आहे लेसचा तो आता आपण पूर्णपणे शेवटपर्यंत शिवण करत नेणार आहोत.